जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ, श्री मनाचे श्लोकांचं वाचन करतो आपण. श्लोक क्रमांक 161. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुची तुची शोधून पाहे. अहंकारामुळेच सर्व दुःखे निर्माण होतात. या अहंकारामुळेच मुखातून बाहेर पडणारा ज्ञानाचा उपदेश वाया जातो, त्याचा काही परिणाम होत नाही. आपला अहंकार कशात आहे हे तुझे तूच शोधून काढ आणि तो नष्ट कर, म्हणजे तुला सुखच अनुभवायला मिळेल. अहंता गुणे नीति सांडू सांडी विवेकी, अनीति बड़े साग्यता सर्व लोकी. परी अंतरी सर्व ही साक्षयेते, प्रमाणांतरे बुद्धि सांडून जाते. अहंकारामुळे विवेकी माणसे सुद्धा नीति सोडून अनीतीने वागू लागतात व पुढे येतात. लोक त्यांची प्रशंसा करू लागतात, परंतु त्यांचे मन खात असते. त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अनितीच्या मार्गाने जाऊ लागते. देह बुद्धीचा निश्चय रूढ झाला, देहातीत देहीत सांडीत गेला. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. अज्ञानामुळे देह म्हणजेच मी अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साध्य करू शकत नाही व सर्व गमवून बसतो. म्हणून मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून तिला मी म्हणजे आत्मा असे रूप द्यावे, त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओढखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मना हे मन हे कल्पनेने विषयात गुरफडून जाते, म्हणून याला काल्पनिक विषयातून मोकळे करावे आणि त्रिगुणातीत असा जो निर्गुण परमात्मा आहे तो जाणून घ्यावा. कल्पनेतून असंख्य कल्पना करीत त्यात मन गुरफटून राहते, तेव्हा कल्पना करणे सोडून द्यावे. त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी. देहादीप प्रपंच हा चिंती येला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी कीर्तने हरी चिंतने मुक्ती कांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनुष्य हा आपल्या देहाचा व प्रपंचाचाच विचार करीत असतो, त्यामुळे मनात प्रपंचाची आसक्ती निर्माण होते. म्हणून मनुष्याने भगवंतांच्या चिंतनाने मुक्तिरूप श्री वरावी, त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. बडे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. देहाचा अहंकार वाढला म्हणजे श्री पुत्र मित्र स्वकीय यांचा मोह मनात गुंतून पडते. म्हणून दृढ निश्चयाने ते अज्ञान दूर करावे. अभ्यासाने अज्ञान दूर केले म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल. त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी. बरा निश्चय शाश्वताचा करावा, मने दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. शाश्वत सत्य शोधण्याचा चांगला निश्चय करावा. मनातील सर्व संशय दूर सारावे आणि जीवनातील प्रत्येक क्षण सार्थकी लावावा, त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी. करी वृत्ती जो संत संत जाना, दुराशा गुणे तो नव्हे दैन्यवाना. उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परिसंचना केवी बांधू शकेते. जो आत्मस्वरूपावर वृत्ती स्थिर करतो
तो संत आहे असे समजावे. त्याच्या मनात भगवंतांपासून कोणतीही वासना नसते, त्यामुळे त्याला चैतन्य नसते, त्याला दैन्य नसते. तो आत्मानंदात मग्न असतो. प्रपंचातील उपाधी देहबुद्धी वाढविण्यास कारण होते, परंतु ती संतांना बाधत नाही. नसे अंत आनंद संत पुसावा, अहंकार विस्तार हा निरसावा. गुणेवीन निर्गुण तो आठवावा, देह बुद्धीचा आठवून आठवावा. ज्याला अंत नाही अशा अनंत परमेश्वराचे स्वरूप काय आहे ते संतांना विचारून घ्यावे. अहंकाराचा विस्तार असलेला प्रपंच दूर सारावा. गुणरहित असलेल्या निर्गुण स्वरूपाचे स्मरण ठेवावे. देहबुद्धीचे स्मरण होऊ देऊ नये. देहबुद्धी हे ज्ञान बोधेत जावी, विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, मनोनी सदा ते शोधित जावे. आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन प्रयत्नाने देहबुद्धी नाहीशी करावी. विवेकपूर्व प्रयत्न करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा. आपली वृत्ती सहजासहजी आत्म्याशी तद्रूप होत नाही, म्हणून आत्म्याचा नित्य शोध घेत राहावा. असे सार साचार ते चोर लेसे, येही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकडेना, अहंता गुणे कल्पिता ही कडेना. संपूर्ण विश्वाचे सार असलेले व सत्य असलेले परब्रह्म हे गुप्त असते. ते दृष्टीला दिसत नाही. डोळ्यांना जे दिसते तो भास आहे. सत्य स्वरूप म्हणजे माणसाला अहंकार असल्यामुळे कितीही कल्पना केली तरी आभासारहित व त्रिगुणातीत असलेल्या परमात्म्याचे स्वरूप जाणणे शक्य होत नाही. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या. मुडी कल्पना जो रूपे ते झाली, विवेके तरी स स्वरूपी मिळाली. विषयाविषयी जी कल्पना स्फुरण पावते ते अज्ञान होय, आणि परब्रह्माविषयी जी कल्पना स्फुरण पावते ते ज्ञान होय. मूळची कल्पना दोन रूपात स्फुरण पावते. विवेक धरल्यास ती आत्मस्वरूपामध्ये रमत असते. सस्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता हे, विवेके विचारे विवंचून पाहे. मूळ परमात्म्याच्या स्वरूपात अहंकार उदय पावला, त्यामुळे आकाशासारखे अनंत असणारे स्वरूप झाकडून गेले. जिकडे पहावे तिकडे अज्ञानाचा अंधार भरून राहिला आहे. म्हणून विवेक धारण करून आत्मस्वरूपाचा शोध घ्यावा. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्ष मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. चर्म चक्षुनी परमात्म्याचे दर्शन होत नाही, ज्ञान चक्षुंनी त्याचे दर्शन झाले की सर्व दृश्य जगताची काहीच सत्ता नसल्याचे घडून येते. व तो अक्षय मोक्ष देतो, तो मोठा दयाळू आहे. साक्षीने साक्षी पक्षपणाने तो भक्तांचा कैवार घेतो. विधी निर्मिता लिहितो सर्व भाडी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. जरू जाळीतो हरू जाळीतो लोक संवार काढी, परी शेवटी शंकरा कोण जाडी. परब्रह्म देव सर्व प्राण्यांना उत्पन्न करतो, तेव्हा तो त्यांच्या कपाळी त्यांचे भविष्य लिहितो. पण ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भविष्य कोण लिहितो? शिवशंकर संहार काढी सर्वांना जाळून टाकतो, पण शेवटी त्या शंकराला कोण बरे जाळून जाळून टाकतो? जगी द्वादशाहित्य हे द्वादशादित्य हे रुद्र अकरा, असंख्यात संख्या करी कोण शकरा. जगी देव धुंडाडिता आडडेना, जनी मुख्यतो कोण कैचा कडेना.
जगामध्ये 12 आदित्य आणि 11 रुद्र आहेत. इंद्र इतके आहेत की ते मोजता येत नाही. जगामध्ये मुख्य देव कोण आहे ते शोधूनही दिसत नाही. तो कोण आहे व कसा आहे हे काही समजत नाही. फुटेना कदा देव राना, चढेना ढडेना कदा दैन्यवाना, कडेना कडेना कदा लोचनाशी, वसेना दिसेना जगी मी पनासी. भगवंत हा कधी तुटत नाही किंवा फुटत नाही, तो अस्थिर होत नाही किंवा आपल्या स्थानापासून ढळत नाही. त्याला कधीही दैन्य येत नाही. मनुष्यास तो चर्मचक्षुंनी दिसत नाही. अहंभावामुळे तो दिसत नाही किंवा त्याचे अस्तित्वही कळत नाही. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती तेची मोठी. मनुष्य ज्याला देव मानतो त्याची पूजा अर्चा करीत बसतो, पण खरा देव कोणता आहे हे कोणी शोधून पाहत नाही. जगामध्ये कोट्यावधी देव देवता आहेत. ज्याला ज्या देवाची पूजा भक्ती आवडते त्याला तो श्रेष्ठ समजतो. खरा देव शोधण्याची कोणी तसदी घेत नाही. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देव रायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, कुन गुरुवीन तो सर्वथा ही न दिसे. ज्या ईश्वरापासून त्रैलोक्य निर्माण झाले त्या ईश्वराला कोणी विचारत नाही, त्याचा शोध घेण्याची कोणी तसदी घेत नाही. हा जो परमेश्वर आहे तो सूक्ष्म असल्यामुळे गुप्त आहे. गुरु कृपेशिवाय तो कधीही दिसत नाही. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रा वडी शक्ती मोठी. मनी कामना चेतके धात माता, जनी व्यथरे तो नव्हे मुक्तिदाता. तसे पाहिले तर जगामध्ये लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी गुरु आहेत, ज्यांच्याजवळ अनेक प्रकारचे मंत्र असतात व शक्ती असतात, परंतु ते वासनेने लिप्त असतात. पैसा मान मर्ताब प्रसिद्धी या गोष्टी मिळवण्यासाठी ते अनेक खोट्या गोष्टी प्रचलित करतात, जादूटोना करतात. असा गुरु म्हणविणारा व्यर्थ होय. परमेश्वराचे दर्शन घडवून मुक्ती देणारा नव्हे. श्लोक क्रमांक 131 ते 181 ते 205 हे आपण पुढील भागात बघूया. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ.